कारलं तुपात कळलं साखरेत घोळलं तरी गडूस करू असं काही नसतं, ते आपल्या करण्यावर असतं। नमस्कार, आज आपण बनवणार आहे कारल्याची भाजी। प्रथम आता काय करायचं, थोडं मीठ टाकून याला पूर्ण मिक्स करून घ्या, थोडं पाणी टाका, आणि असं करून मिक्स करून मीठ हे गॅसवर थोडं मोठं ठेवून घेऊया आपण। याने काय होईल, आपला कडवटपणा तो आहे पाण्यामध्ये पूर्ण निघून जाईल मिठामुळे। बघू शकता या ठिकाणी आपण कारले उकळून घेतले थोडे, आता याला पिळून घेऊया आपण। थोडं याचं हिरवटपणा पाणी आहे ते काढून टाकू। बघा आता हे याच्यामध्ये थंड पाणी टाकलं थोडं मी, प्रथम याला पूर्ण हिरवं पाणी ते काढून टाकलंय बघा, आणि याचं छान पाण्याने याला थंड पाण्याने घेऊन पिळून घ्यायचं। भाजी करायला सुरुवात करणार आहे। हे माझी एक पाव कारली आहे, त्यासाठी लागणार साहित्य टमाटर, एक मोठा चिरलेला कांदा, लसणाची पेस्ट, थोडीशी साखर, तिखट, मीठ, हळद आणि थोडंसं जाळलेलं खोबरं। आता आपलं तेल गरम झालेलं आहे बघा, जिरं टाकलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे, आता जिरं टाकू, आता नंतर कांदा टाकू। आता आपला कांदा लालसर झालाय, त्याच्यामध्ये लसणाची पेस्ट टाकली आपण। आता आपण तिखट मीठ हळद आणि खोबऱ्याची पीठ टाकू। आता टमाटर टाकू, आणि थोडी साखर टाकू। आता टाकूया कारले। पहिले जुन्या काळी लोक म्हणायचे की कारलं हे खूपच कडू असते, कारलं तुपात कळलं साखरेत घोळलं तरी गडूस कडू असं काही नसतं, ते आपल्या करण्यावर असतं। आता याच्यामध्ये आपण कारलं उकळून टाकलं, त्याचं हिरवटपणा पाणी काढून टाकलं, त्याच्यामुळे काय होते भाजी गोडच लागणार, थोडं साखर टाकायची त्याच्यामध्ये। बघा ही अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे, बघू शकता। अशाच पद्धतीने भाजी बनवा आणि खाऊन बघा, आणि माझ्या कमेंटद्वारे मला कळवा कशी झाली ती।